सलामी की जोड़ी आप देख सकते हैं कुमार इलेवन तुर्बे की तरफ से भूषण पाटिल और नमित पाटिल के रूप में, बहुत ही अच्छे तगड़ी जोड़ी है। देखते हैं जय गजानन कुक्षे कैसे गेंदबाजी करते हैं। जल्द से जल्द क्षेत्ररक्षण की सजावट कीजिए। भूषण पाटिल हिस्ट्री क्रिएटर, गल्फ में जाकर भी उन्होंने नाम रोशन किया है। हाँ, और पहला ओवर लेकर आ रहे हैं विनय शर्मा हमारे। हर्षल बहुत ही उम्दा गेंदबाज और काफ़ी अच्छे कमेंटेटर भी है, और उन्होंने मुझे मौका दिया है उसके लिए धन्यवाद। और स्ट्राइक पर है भूषण पाटिल और नॉन स्ट्राइक पर नमित पाटिल। मैच का जल्द से जल्द शुरुआत कीजिए। एम्पायर्स एम्पायर शशि मेहर और गुफरान खान काफी अनुभवी तजुर्बेदार। शशि मेहर के बारे में कहना जाए तो एक बहुत बड़े खिलाड़ी एक जमाने के थे। उन्होंने सारसोला के लिए काफ़ी सारे मैचेस विनिंग मोमेंट दिया है। और बहुत ही बड़ा लाइनअप कुक्षेत का, अमन विनय दीपक दादा पाटिल साहब, विनोद अनूप पाटिल, अक्षय ब्रिजेश नत्था और वो कौन है वो भी अच्छा बैठा, संकल्प संगम आकाश सिंह, बहुत ही अच्छा लाइनअप। और मैच की शुरुआत करते हैं, पहला ओवर लेकर आ रहे हैं विनय और स्ट्राइक पर है भूषण पाटिल। और एम्पायर का इशारा आते हुए लेट्स प्ले। और ये पैरा लुक लेते हुए विनय शर्मा, और ये काफी अच्छा स्ट्रोक चार रनों के लिए। कोई मौका नहीं। कैलाशवासी मंगल स्मूर्ति चषक, बहुत ही उम्दा आयोजन, कचाकच भरा हुआ मैदान। इसका श्रेय हमारे रवि दादा को जाता है। और ये फील्डिंग चेंजेस, अनूप पाटिल को मिड विकेट की ओर भेजा गया है। और ये रन अप लेते हुए विनय, और ये रिलीज करते हुए बेहतरीन बॉल।
बेहतरीन कीपिंग विनोद, और हमारे फॉर्च्यून इवेंट लाइव से देखते हुए, और ये शॉर्ट बॉल मारा और भूषण पाटिल ने समाचार लेते हुए 6 रनों के लिए। अगर ऐसी गेंद तुम भूषण पाटिल को दोगे तो उसका एक ही रिजल्ट आएगा, 6 रन। तीन गेंदे, कुल स्कोर 10 रन, और फिर से रन अप लेते हुए विनय शर्मा, और ये मिड लॉन्ग ऑफ की ओर मारते हुए बहुत ही अच्छा कवर करते हुए 1 रनों के लिए, और स्ट्राइक पे है नमित पाटिल। काफी अच्छा फुटवर्क है इनका, और ये पहला गेंद फेस करते हुए और ये रन अप ले लिया है, और बॉल रिलीज करते हुए और मिस फील्ड, और आकाश सिंह बॉल कवर करते हुए 1 रनों के लिए, एम्पायर का 22 का इशारा। कुल स्कोर 12, और इस ओवर की आखिरी गेंद, और स्ट्राइक पर भूषण पट, और ये बेहतरीन बेहतरीन विकेट, विनोद पाटिल बेहतरीन कैच पकड़ते हुए, और बहुत ही बड़ा धक्का कुमार इलेवन को, और 1 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर 12 रन 1 विकेट। काफी अच्छी गेंदबाजी विनय शर्मा की, सिर्फ 12 रन देते हुए 1 विकेट चटकाया है, और नए बल्लेबाज ऋषि काटे, और ये दूसरा ओवर लेकर आ रहे हैं सागर। काफी एक्सपीरियंस बॉलर, और स्ट्राइक पे है नमित पाटिल। और ये रन अप लेते हुए सागर टू नमित, और ये रिलीज करते हुए डॉट बॉल, बेहतरीन गेंद, और ये दूसरा रन अप लेते हुए सागर, और ये हुक शॉट मारते हुए 6 रनों के लिए। और खाता खुलते हुए नमित पाटिल का 6 रनों से, और कुल स्कोर 18 रन। बेहतरीन समाचार लिया, और सागर फिर से रन अप लेते हुए, और ये बॉल रिलीज कर, और एम्पायर का वाइड का इशारा। उन्नीस रन, और ये कट लगते हो, बेहतरीन स्टॉप विनोद, बहुत ही अच्छा कमबैक करते हुए सागर,
और ये बेहतरीन, और बॉल जज नहीं कर पाया विनोद, और दीपक दादा पाटिल ने बेहतरीन कवर किया और एक रन आता हुआ। काफी उम्दा आयोजन, कितनी भी प्रशंसा की जाए वो कम है। और फिर से रन अप लेते हुए सागर, और डॉट बॉल, क्या गेंदबाजी है सागर की, पांच गेंदों में केवल आठ रन दिया है। और बेहतरीन बॉल, बेहतरीन, ऋषि काटे को खड़ा रखते हुए कुल स्कोर 20 रन। और ये और कुल स्कोर 20 रन। काफी तजुर्बेदार गणेश शिंदे, उनका सजेशन है कि थोड़ा इंग्लिश में भी कमेंट्री किया जाए, ही नीड्स अ प्रोफेशनल कमेंटेटर, दैट इज गुड। पर देश की मातृभाषा हिंदी को हम भूल नहीं सकते, तसच समय आपली भाषा मराठीला पण नाही विसरू शकतो। आणि नत्था लेफ्ट आर्म इन स्विंग आउट स्विंग, आणि स्ट्राईकला आहे नमित पाटील, आणि पाऊस, पावसाचं आगमन और बारिश की शुरुआत। और ये नत्था पहला लाइनअप लेते हुए, और ये नमित पाटील का नत्था बॉल के नीचे, और ये बेहतरीन, अच्छा ट्राई किया है और ये कैच छोड़ दिया है। ये कैच छोड़ते हुए अब पता चलेगा ये कैच कितना महंगा पड़ेगा कुक्षेत के लिए। बेहतरीन बॉलिंग, और ये बारिश रुकते हुए नत्था के लिए स्वर्ण संधि, अगर हैट्रिक लेते तो 500 रुपया रवि दादा की। और ये गली के ओवर मारते हुए चार रनों के लिए, अगर नत्था हैट्रिक विकेट लेते हैं तो विघ्नेश की ओर से 500 रुपए का नकद इनाम। नत्था काफी एक्सपीरियंस्ड है, छोटा कद और उनके पास बॉल डालने का बहुत सारा तरीका है, इन स्विंग आउट स्विंग स्लोअर वन, वो बैट्समैन को सोचने पर मजबूर कर देते हैं। बहुत प्रैक्टिस भी करते हैं मैदान में। और नमित पाटिल काफी घातक फलंदाज, अब तक उनके बैट से आग उगला नहीं है। और ये नत्था स्ट्राइक लेते हुए, और ये 6 रनों के लिए स्टेडियम के बाहर, और ये कुल स्कोर 32 रन, 32 रन्स। और इस ओवर के
तीन गेंद शेष, क्या नमित इसका पूरा फायदा उठाएंगे या नत्था फिर से कमबैक करेंगे? एक कैच छोड़ना कितना महंगा साबित होता है ये तो आपने अभी ही देखा, और फिर से रनअप लेते हुए नत्था, और ये कैच उठ और जज नहीं कर पाए विनोद पाटिल, दूसरी बार नमित पाटिल बच गए। अब स्ट्राइक पर है ऋषि काटे, क्या ये दो गेंदों में कोई बड़ा शॉट देखने को मिलेगा? और ये रन अप लेते हुए और ये डॉट बॉल, बेहतरीन बॉलिंग, इस ओवर में नत्था ने केवल 11 रन दिए हैं। और ये फिर से डॉट बॉल, बेहतरीन, नत्था ने कमबैक कर दिया है, सिर्फ 13 रन दिए इस ओवर में, कुल स्कोर 33, 33 रन। अब आखिरी ओवर, निर्णायक ओवर, काफी डिस्कशन एम्पायर से, 33 एम्पायर से रिक्वेस्ट करते कि जल्द से जल्द मैच शुरू की जाए। सारसोले गांव और उनकी क्रिकेट के बारे में अगर कहना चाहे तो नवी मुंबई में बहुत बड़े बड़े टूर्नामेंट जीता है और विघ्नेश साहब मडवी आपका स्टेज पर स्वागत है। नवी मुंबई की मीठी आवाज, और ये लास्ट ओवर लेकर आ रहे हैं संगम, और स्ट्राइक पे है नमित जिन्होंने अभी तक अभी तो 19 रन मारा है। और 6 गेंद में नमित क्या करते, और बेहतरीन डॉट बॉल, और बेहतरीन बॉलिंग संगम, और ये नमित पे डालते हुए, ऐसी गेंद तुम नमित को नहीं दे सकते, बहुत ही प्यारा शॉट मारा है 6 रनों के लिए। प्रकाश मडवी साहब आपको स्टेज पे आमंत्रण किया जाता है, और बेहतरीन कमबैक, कुक्षेत की गेंदबाजियों का जितनी भी प्रशंसा की जाए वो कम है, जब भी बड़ा स्कोर आता है तो कमबैक करने की क्षमता वो रखते हैं। और फिर से रन अप लेते हुए, और एक सागर की ओर, और इजी कैच, छोटे भाई के बॉल पे बड़े भाई ने कैच पकड़ा, स्टीव वा मार्क वा, उस्मान पटेल और यूसुफ पटेल, अरे पठान, अली पटेल और रवि दादा भी बहुत बड़े बल्लेबाज थे, वाशी गांव के नाइट में तहलका मचा दिया था और उन्हें बेहतरीन बल्लेबाजी का पुरस्कार मिला था। उस समय मैं 12वीं में था और इन्हीं लोगों को देखकर मैंने भी क्रिकेट सीखा। और इस ओवर की दो गेंद शेष, और फिर से रन अप लेते हुए रवि मात्रे, बहुत ही
बड़े बल्लेबाज उनको डॉट किया है। और इस ओवर की आखिरी गेंद, क्या बड़ा शॉट मिलेगा देखने को। और फिर से एम्पायर का वाइड का इशारा, कुल स्कोर 40 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी और फिर से रन अप लेते हुए, और ये बेहतरीन शॉट लॉन्ग ऑफ की ओर से 6 रनों के लिए। कुल स्कोर 46 और जीतने के लिए 47 रन की जरूरत। श्री कृष्ण दिवा टीम चा पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं आणि खूप चांगलं योगदान राहिलं आहे। अक्षय मढवी देखील आहेत आमचे परममित्र कॉमेंटेटर, त्यांचं देखील सरस स्वागत आहे। उदयनमुख कॉमेंटेटर आणि खूप चांगली वाणी आम्ही अनेक स्पर्धेमध्ये त्यांची देखील ऐकलीत। प्रकाश मढवी आपण देखील या, जयेंद्र मढवी, किशोर मढवी, गंगाधर इंगोले, एक मोठी स्टारकास्ट पाहायला मिळेल या टीममध्ये श्रीकृष्ण दिवा। चालू असलेला सामना आपण पाहू शकाल, जय गजानन कुक्षेत वर्सेस कुमार इलेवन तुर्भे असा सामना देखील पाहायला मिळाला। बॅटिंग करत असताना कुमार इलेवन तुर्भे टीमने उभारल्या तब्बल 47 धावांचं टार्गेट उभं केलं आणि खूप चांगली गोलंदाजी जय गजानन कुक्षेत टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। फक्त 47 धावांपर्यंत थांबवण्याचा इथे प्रयत्न केला गेला आहे। आता 24 बॉलमध्ये 47 धावा कशा चेस केल्या जातील आणि कशा डिफेंड केल्या जातील त्यासाठी तुम्हाला फॉर्च्यून इव्हेंटमध्ये जुडावं लागेल, जो क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी प्रसिद्ध आहे। आणि कृष्णा म्हात्रे आणि संपूर्ण टीम आज आमच्यासोबत जुडले गेलेत क्लीन अँड नीट टेलिकास्ट। चला, दोन्ही टीम कॅप्टन प्रियदर्शनी बेलापूर टीम कॅप्टन आणि श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन, प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे की टॉससाठी या। प्रकाश मडवी, सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाईल। खूप चांगली स्पर्धा, आदरणीय कैलासवशी मंगल मडवी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणारी क्रीडा स्पर्धा। सातत्याने कुशल क्रिकेट क्लब सारसोवे टीमसाठी खूप चांगलं योगदान राहिलं आहे कैलासवशी मंगल मडवी यांचं आणि त्यांच्याच आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा। प्रकाश मडवी आमचे परममित्र, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि आमचा बंधू देखील आहे आणि त्यांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। फॉर्च्यून इव्हेंटला विनंती करतोय की प्लीज आपण कॅमेरा पॅन करा आणि आपण करूया शुभसन्मानाकडे। महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं आपुलकीचं प्रदान करून त्यांचा देखील सन्मान केला जातोय। श्रीकृष्ण टीमचे कर्णधार, लेजंड क्रिकेटर आणि आमचे परम मित्र प्रकाश किसन मडवी यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। सातत्याने दिवानगरीमध्ये अनेक स्पर्धा होतात, त्यातील जय भवानी ग्रुप आणि श्रीकृष्ण मित्र मंडळ यातल्या ज्या स्पर्धा असेल त्याचं वैशिष्ट्य असतं की प्रत्येक वर्षी ती रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो त्याच्या ट्रॉफ्या भल्या मोठ्या पाहायला मिळतात आणि त्याचं संपूर्ण श्रेय आमचे परम मित्र प्रकाश किसन मडवी यांना जातं आहे। आपल्या टीमसाठी, आपल्या मंडळासाठी अहोरात्र झटणारं हे व्यक्ती देखील आहे आणि अशाच मित्र देखील आमचे आहेत, त्यासाठी देखील आम्ही स्वतःला भाग्यवान मानतोय। चला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, साहिल दिवेकर प्लीज प्रियदर्शनी बेलापूर टीम कॅप्टन या टॉससाठी। सिद्धू टॉससाठी या, प्लीज
रिक्वेस्ट असेल कारण की आतापर्यंत सगळ्या मॅचेसचं टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये केलाय, त्यामुळेच ही देखील विनंती असेल की लगेचच या टॉससाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण पाहू शकाल एकीकडे अनुप पाटील फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर आकाश सिंग, ही दोन मोठी नावं आहेत जय गजानन कुक्षी टीमला उभारण्यामध्ये खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि त्याचबरोबर आमचे मित्र आणि नवी मुंबई प्रीमियर लीगचे ऑफिशियल कमिशनर दीपक बाळाराम पाटील हे देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना संगमेश वाघमारे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 47 धावा डिफेंड करायची आहेत. पहिला बॉल या इनिंगचा डिलिव्हर्ड होत असताना पहिला बॉल शॉर्ट ऑन पोल, इथे फटका टॉप एज लागली आहे, चेंडू जातोय शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये, येथे हलक्या पावलाने मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. रबर बॉल क्रीडा स्पर्धा आणि रबर बॉल क्रीडा स्पर्धेला पोषक असं वातावरण, संपूर्ण धरती अगदी न्याहून निघाल्या, पूर्ण झाड आणि झाड आणि प्रत्येक पानावर अगदी पाण्याच्या आपल्याला थेंब पाहायला मिळतात आणि खूप चांगलं असं पोषक वातावरण रबर बॉल क्रिकेटसाठी आणि त्याच अनुषंगाने कैलासवासी मंगल स्मृती चषकाचं आयोजन. पुढचा बॉल गती कमी केली होती, चांगल्या लाईन अँड लेंथवर बॉल केला, बॉल टर्न झाला, बॅटची एज लागली होती, कॉट बिहाइंड कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलने झेल पकडला आणि फलंदाज इथे आकाश सिंग बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन होते कुमार इलेव्हन तुर्भे. बलाढ्य संघ मानला जातोय नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. रायगड, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या परिसरामध्ये देखील आपल्या टीमची दादागिरी आपण सातत्याने पाहिली आहे. त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील. काय क्रिकेट खेळाय नवी मुंबईचा असा खेळाडू ज्याने मात्र व्यावसायिक संघामध्ये देखील खूप चमकदारी कामगिरी केली. पहिली 10 PL कोण विसरेल HBC अलायन्सकडून खेळत असताना, त्यानंतर अशा अनेक स्पर्धा असेल, हनन प्रीमियर लीग असेल, उडवी प्रीमियर लीग असेल, नागपूरची स्पर्धा असेल, अशा अनेक कारनामे भूषण पाटीलने आपल्या कारकिर्दीमध्ये केल्या. तोच इन ॲक्शनमध्ये बॅटिंग करत असताना स्वस्तात बाद झाला होता. पावसाची जोरदार बॅटिंग, ऑरेंज अलर्टचा इशारा सध्याच्या घडीला मुंबईमध्ये दिला गेलाय आणि आता मात्र पावसाचा जोर वाढतोय. पण रबर बॉल क्रिकेट आहे, हे थांबणार नाही. सुरेख फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय वडीश लॉंग ऑफ रिजन मध्ये, संकल्प नेऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनुप पाटीलवर नजर असतील कारण की अनुप पाटील ची विकेट जर प्राप्त झाली तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करेल कुमार इलेव्हन तुर्भे टीम. आणि अनुप पाटील जर या मॅच मध्ये सेट झाला तर नक्कीच जय गजानन कुक्षी टीमला मात्र विजयापासून वंचित ठेवू शकत नाही. टॅलेंटेड क्रिकेटर आहे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं आहे जय गजानन कुक्षी टीमसाठी. यावेळी बॉल स्किट झाला आहे, वेगवान चेंडू हाताळला गेलाय, खेळपट्टी ओली आहे, खेळपट्टीवर पाणी पसरलं आहे आणि पावसाचा वेग वाढलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते 3 या आकड्यावर एक गड्याच्या मोबदल्यात. एक गडी बाद 3 धावा, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 47 धावांचं टार्गेट आहे. अशा पावसात देखील क्रिकेट होतोय याचं आश्चर्य वाटतंय. धुवादार बॅटिंग, पावसाने आपला जोर वाढवलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार, फटका पाहू शकाल का वर रिजन मध्ये, खूप वेगवान फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, आपण पाहू शकाल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे एकच धाव कंप्लीट झाली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय, 5 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर.
मग ज्यावेळेस कोसळणाऱ्या सरी असतात त्यावेळेस गोलंदाजांना देखील बेनिफिट होतो आणि हा बेनिफिट मात्र गोलंदाज संगमेश वाघमारी करत असताना यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा डीपमध्ये चिडू जाईल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एकच धाव मिळेल. काय षटक हाताळलाय संगमेश वाघमारीने. पावसाचा पुरेपूर वापर केलाय आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 धावा दा फलकावर लागलेत. आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी. 18 बॉलमध्ये करायचे तब्बल 42 धावा. 47 धावांचा टार्गेट आहे. 18 बॉल 42 धावा. साहिल दिवेकर आणि टीम कॅप्टन नितीन मडवी टॉस करण्यासाठी प्रकाश किसन मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हा मान रवी मेहर यांनी दिलाय. हेड इज कॉल अँड हेड. येस, साहिल दिवेकर ने टॉस जिंकला आहे आणि प्रियदर्शनी बेलापूर टीम लगेचच आपण आपला निर्णय आणि या निर्णयाची अंमलबजावणी या मॅच संपल्यानंतर करा. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. धुवाधार पावसाची सुरुवात आणि धुवाधार पावसामध्ये रबर बॉल क्रिकेटचा थरार. तर गोलंदाजी ट्रॅकवर राज येतोय. बघा स्क्रीनवर फॉर्च्यून इव्हेंट क्लिअरिटीसाठी जाणला जातो पण इतका पाऊस आहे. हा पावसात देखील टेलिकास्ट दाखवलं जात आहे. या पावसात देखील आपण चांगल्या व्हिजनमध्ये आपल्या स्क्रीनवर पाहू शकतोय. 18 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. राज गोलंदाजी ट्रॅकवर. अनुप पाटील स्ट्रॅक एंडवर आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि बॉल आणि बॅटचं कनेक्शन इतकं चांगलं झालं नाही आहे. एकच धाव मिळेल. मागच्या मॅचमध्ये 83 सारखं मोठं टार्गेट, जवळजवळ 70 शाबास टीम पोचली होती. अवघ्या 12-13 धावा कमी पडल्या होत्या त्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये काय घडेल. 47 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट से डिफेंड करण्याची क्षमता कुमार इलेवन तुर्बे टीमच्या गोलंदाजाकडे आहे. फुलर लेनचा चेंडू आहे. फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू जाईल सीमारेषी पलीकडे. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार फलंदाज संकल्पच्या बॅटमधून. संकल्पच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकारानं टीमची धावसंख्या 10 आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागली. 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 47 टार्गेट आहे. कुमार इलेवन तुर्भे वर्सेस जय गजानन कुक्षेत. मैदानाच्या अगदी बाजूला कुक्षेत गाव आहे आणि त्याच गावातील हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषी पलीकडे. संकल्पच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. ज्यूसी फुल टॉस आणि त्या ज्यूसी फुल टॉसचा पुरेपूर समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. संकल्प इथे विजयाचा संकल्प घेऊन आलाय की काय जय गजानन कुक्षेत टीमसाठी. तेच करत असताना पहिल्या दोन बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16. 16 धावा फलकावर लागलेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. 16 धावा अजूनही जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. अजूनही संधी आहे. त्यामुळेच चांगली पार्टनरशिप करावी लागेल. राजला लाईन अँड लेंथवर नियंत्रण ठेवावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातोय तडमान रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रवी म्हात्रे इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक धाव कम्प्लीट. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. चांगली बॅटिंग चांगली पार्टनरशिप. मग अनु पाटीलला साथ देत असताना इथे आपण पाहू शकाल बॅटची एज लागली होती आणि 18 धावा धावफलकावर लागलेत. थर्डमॅन रिजन मध्ये 2 धावा कम्प्लीट झाल्यात.
दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना यावेळी देखील फटका चांगला आहे. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. येस, अनुप पाटील कुठेतरी थोडा कमी गतीची रणनीती पाहायला मिळाली आणि आता मात्र एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल 1900 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 47 धावा. इतकं काही मोठं टार्गेट नाही पण या षटकामध्ये जय गजानन कुक्षित टीमसाठी एक आनंदाची बाब असेल कारण की या षटकामध्ये चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे क्षेत्रक्षक फंबल होते. ऋषी काटे आपल्याला पाहायला मिळतोय. धावचीची संधी आणि संधी मिस केली आहे. गॅदर करत असताना कुठेतरी राज फंबल झाला आणि दोन धावा मिळतील. षटक क्रमांक दुसरं संपला गेलंय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचतेय 21 आकड्यावर. आता मात्र समीकरण राहिलंय ते म्हणजेच 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा आपण स्क्रीनवर पाहू शकाल. 13 सरसरीने ह्या धावसंख्या उभारायच्या जय गजानन कुक्षी टीमला. आणि आता मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने वापरली जाईल. भूषण पाटील भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे, त्यामुळेच गेम कसा कॅरी करायचा, गेम कसा पुढे चालवायचा हे चांगलं ठाऊक आहे. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आणखीन एक अस्त्र वापरलाय हेमंत पाटील. वेगवान गोलंदाज आहे. ह्या खेळाडूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. अष्टपैलू कामगिरी म्हणून आपल्या टीमसाठी खूप चांगलं योगदान राहिलंय. रबर बॉल क्रिकेटमध्ये हा फार घातक गोलंदाज आहे कारण या गोलंदाजाकडे आहे पेस आणि ओल्या खेळपट्टीवर पेस गोलंदाज मात्र आपलाय धमक दाखवत असताना आज सकाळपासून पाहिलंय. पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील तरी देखील जय गजानन कुक्षी टीमकडून चांगली बॅटिंग होतीये. प्रेशर आणण्यासाठी स्लिप पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. भूषण पाटील ही रणनीती एक गेम प्लॅन केला जातोय पण सुरक्षेची काळजी भूषण पाटील तुम्ही घ्या. रबर बॉल क्रिकेट आहे आणि तुम्ही फार इम्पॉर्टंट खेळाडू आहात, त्यामुळेच प्रत्येक खेळाडूची स्वतःने जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळेच इथे बॅट्समनवर प्रेशर आणण्यासाठी ही रणनीती आखली जाते. 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. संकल्प चांगल्या रिदममध्ये आहे. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मिड विकेट रिजनमध्ये जातोय. डीपमध्ये संगमेश वाघमारे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. एकच धाव मिळेल. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. पहिलं विकेट लवकर प्राप्त झाले. आकाश सिंग मात्र स्वस्तात परतला. त्यानंतर मात्र अनुप पाटील आणि संकल्प याची चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. पण अनुप पाटीलला आता आपला गेअर शिफ्ट करावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये काय असतं की बॅट आणि बॉल ह्याचं कनेक्शन तुमचं चांगलं झालं ना तर सीमा पार चेंडू जातोय. ते कनेक्शन आणि ते टायमिंग जुळवावं लागेल. आतापर्यंत 4 या धावसंख्येवर खेळतोय अनुप पाटील. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आहे, चकून गेलाय बॅट्समनला, चकून गेलाय यशच्या मागे. नमित पाटीलला देखील लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. वेगवान चेंडू, पेस, काय पेस आहे. बॅट्समन चुकला, विकेट कीपर चुकला आणि लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहू शकाल बघा ऍक्शन रिप्ले मध्ये किती वेगवान चेंडू आलाय. आयपीएलच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर शॉन टेटच्या नावावर 157.3 या वेगाने चेंडू हाताळला गेला. त्याच रिदम आणि त्याच वेगाने हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळते. मिस झालाय, स्विंग एन मिस म्हणावं लागेल. एकदा कंप्लीट झाल्या. कुठेतरी अनुप पाटील संघर्ष करतोय आणि संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. ह्या मॅचमध्ये 27 धावा धावफलकावर लागलेत. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 9-20
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं कमबॅक करत असताना हेमंत पाटील लाजबाब गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, वेगावर स्वार झालाय या मॅच मध्ये. अडचणीमध्ये संकट मोचकच्या भूमिकेत नेहमीच भूमिका राहिले या खेळाडूची. आता 8 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. या 2 बॉल मध्ये एक चांगला हिट लागला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चांगली सुरस पाहायला मिळेल. यावेळेस यशांचा वेध, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, मधली यशची वाकवली, फलंदाज बाद होतोय, संकल्पच्या विकेटचं पतन आणि दुसरा गडी बॅक टू द डगआउट. लाजबाब गोलंदाजी, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, इन टू द ब्लॉक होल. अगदी या कठीण प्रश्नाचं उत्तर नव्हतं संकल्पवर, पण आपल्या टीमसाठी एक चांगली इनिंग करून तो परतलाय, आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलाय. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, 9 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान देऊन संकल्प परतलाय. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 बॉलमध्ये करायचे तब्बल 20 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय शर्मा, अंडर 22 चा हा खेळाडू आहे आणि खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी या विनय शर्माने केलाय. शेवटचा बॉल आहे, हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल आपण पाहू शकाल, नटराज मुद्रा बाहेर मिळेल, फाईन लेग रिझन. इथे मात्र बॉल थांबला गेलाय, इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. नशिबाची 7 मात्र यावेळेस कुमार 11 तुर्भे टीमला मिळते. अखेरच्या बॉलवर आल्या, 2 धावा अशा मिळून टीमची धावसंख्या 29 वर पोहोचली. आता 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 मध्ये करायचे 18 धावा. जय गजानन कुक्षेत वर्सेस कुमार 11 तुर्भे, मंगल स्मृती चषक 2023 आणि कुशल क्रिकेट क्लब सारसोळे प्रेझेंट. पाहूया या मॅच मध्ये काय होतोय. रबर बॉल क्रिकेटचा थरार, सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे 18 धावा. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी नमित अशोक पाटील हे गोलंदाजाचं अस्त्र वापरलं गेलंय. 6 चेंडू 18 धावा, पाऊस मुसळधार कोसळतोय आणि आता अनुप पाटील काय करतोय याकडे लक्ष असेल. 6-18 पहिला बॉल हुक केलाय, चेडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, चेडू सीमारेषे पलीकडे, अनुप पाटीलच्या बॅट मधून आलाय मस्त नीडेड षटकार 6 धावासाठी. लाजबाब बॅटिंग, संयमाचा खेळ, त्यानंतर आक्रमकता. शेवटच्या षटकामध्ये मी अजून बाकी असं सांगणारा षटकार अनुप पाटील. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर अनुप पाटील. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा स्टायलिश खेळाडू ओळखला जातोय. पुन्हा एकदा अनुप पाटील येईल, उसळी घेणारा चेंडू आहे, मिड विकेट रिजन मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट झालीये, आपण पाहू शकाल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाव मिळेल आता, 4 बॉल. मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आले होते, त्यावेळेस कुमार 11 तुर्भे टीम मात्र विजय झाल्या होत्या. 1 बाउन्स ही ताकीद देखील दिली गेली. आपण पाहू शकाल 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये करायचे तब्बल 11 धावा. विनय शर्मा स्ट्रॅकेंडवर पाहायला मिळतोय. नमित पाटीलच्या हातात मात्र कुमार 11 तुर्भे टीमचं अस्तित्व आहे. येथे स्विंग एंड मिस, लाजबाब चेंडू आहे, सखवून गेलाय. आता मात्र समीकरण असेल 3 बॉल 11 धावा. प्रत्येक बॉल मात्र विजयाचं समीकरण बदलेल, प्रत्येक धाव मात्र इथे मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट आणेल. यावेळी स्क्वेअर कट फटका पाहू शकाल, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, विनय शर्माच्या बॅट मधून अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये आलाय क्रॅकिंग षटकार. चेडू सीमारेषा बार षटकार, व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, अगदी आपल्या टोवर घेऊन हा स्ट्रोक खेळलाय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट,
मैच मध्ये पुढला एकला एक वेगळा रोमांच आलाय. मैच आहे आता दोन बॉल आणि पाच धावांची आवश्यकता. यालाच म्हटलं जातं रबर बॉल क्रिकेट. क्षणाक्षण बदलणारा खेळ म्हणजेच रबर बॉल. आणि या रबर बॉल क्रिकेटचा ठरार सारसोळीच्या मैदानावर मंगल स्मृती चषक 2023 आणि दोन बॉल मध्ये करायचे. जय गजानन कुक्षे टीमला पाच धावांची आवश्यकता. विनय शर्मा यावेळी स्विंग ने मिस झाला. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये करायचे तब्बल पाच धावा. कंपल्सरी चेस म्हणूनच तुम्हाला या पाच धावा कंप्लीट कराव्या लागतील. या पाच धावा कशा पद्धतीने केल्या जाईल की षटकार मारला जाईल की या बॉलवर कुठेतरी डॉट येईल यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जुळलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पैसा वसूल सामना म्हणजेच एक बॉल आणि पाच धावांची आवश्यकता. जय गजानन कुक्षेत वर्सेस कुमार इलेव्हन तुर्भे. आता मात्र समीकरण राहिलं आहे नमित अशोक पाटील वर्सेस विनय शर्मा. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूने चमकदार कामगिरी केली. आता मात्र एक बॉल आणि पाच धावांची आवश्यकता. एक चेंडू पाच धावा एक चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहू शकाल काय घडलंय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. दोन धावा कंप्लीट आणि अंपायरचा इशारा येतो. या सीरीज व्हाईट बॉल. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक सामना. मॅच कशी असावी तर जय गजानन कुक्षेत आणि कुमार इलेव्हन तुर्भे. जिकडे एक बॉल पाच धावांची आवश्यकता होती तिकडे एक बॉल दोन धावांची आवश्यकता आहे. एक बॉल दोन धावा कंपल्सरी आहेत. काय केलं जाईल. व्हाईट बॉल प्लस टू म्हणजेच दोन धावा तीन धावा मिळाल्यात. आता एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. एक चेंडू दोन धावा लाजबाब सामना. एक चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता. इथे स्विंग अँड मिस. इथे फलंदाज चकलाय आणि अशा तऱ्हेने कुमार इलेव्हन तुर्भे टीमने मात्र हा सामना आणि लो स्कोर मॅच डिफेंड केल्या. वेल प्लेड टीम कुमार इलेव्हन तुर्भे आणि हार्ड लक जय गजानन कुक्षे टीम. खूप चांगला संघर्ष आणि चांगला खेळ तुम्ही केला. वेल प्लेड अनुप पाटील आणि विनय शर्मा. संकल्प आणि खूप चांगली गोलंदाजी नमित पाटील.